नमस्कार मित्रांनो, एमपीएससी स्टडी गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. गेले काही दिवस झालं आपण इतिहासाचं चॅप्टर पाहत आहोत. त्यानंतरचं या सिरीजमधील पुढील चॅप्टर आहे महात्मा गांधी. म्हणजे इतिहासामध्ये जर कंबाईन राज्यसेवा इतर ज्या काही सरळ सेवा आहेत त्यामध्ये महात्मा गांधीवर 1 ते 2 क्वेश्चन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. तर हाही टॉपिक आपण आज कव्हर करणार आहोत. जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या, कारण मी यानंतरही खूप सारे व्हिडिओ तयार करणार आहे. चला तर मग हा टॉपिक आज आपण पाहूया. तर महात्मा गांधी म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये 19वं शतक ज्या माणसानं गाजवलं ते म्हणजे महात्मा गांधी होय. महात्मा गांधींनी अशा अनेक आंदोलनामध्ये आपल्या विचारप्रणाली आणि तत्व यांना चिकटून अनेक आंदोलनं जगामध्ये यशस्वी करून दाखवलेली आहेत. तर अशा महात्मा गांधीबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. देशामध्ये त्यांना राष्ट्रपिता या नावानं ओळखलं जातं. महात्मा गांधी 1869 ते 1948 या काळामध्ये भारतात होऊन गेले. 1869 मध्ये त्यांचा जन्म झालेला होता. तर 1948 त्यांचं निधन झालेलं आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांचं पोरबंदर या ठिकाणी झालेलं आहे, गुजरातमधील पोरबंदर. त्यांचं उच्च व प्राथमिक शिक्षण पोरबंदर मध्ये झालेलं आहे. तर उच्च शिक्षण मुंबईला व त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले, म्हणजे लंडन मध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. वकिली मुंबईमध्ये त्यांनी केली, म्हणजे बॅरिस्टर होऊन मुंबईला आल्या, म्हणजे गुजरातला आल्यानंतर त्यांनी मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला. प्रथमतः त्यांनी दादा अब्दुल्ला यांच्या खटला लढवण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेला गेलेले होते. दक्षिण आफ्रिकेला गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि दक्षिण आफ्रिकेपासून त्यांचं नेतृत्व उभारलेलंही आपल्याला पाहायला मिळतं. मग दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर लिओ टॉलस्टॉय यांच्या द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू या पुस्तकाचा आणि जॉन रस्किन यांच्या अनटू द लास्ट या पुस्तकांचा प्रभाव महात्मा गांधीवर होता. लिओ टॉलस्टॉयचं कोणतं आहे मित्रांनो पुस्तक? द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू आणि जॉन रस्किन यांचं अनटू द लास्ट. ह्या दोन पुस्तकांचा प्रभाव महात्मा गांधीवरती होता. दक्षिण आफ्रिकेत त्यांनी टॉलस्टॉय फार्म आणि इंडियन ओपिनियन या वर्तमानपत्राची निर्मिती केलेली आहे. इंडियन ओपिनियनवर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की त्या सुरुवात किंवा इंडियन ओपिनियन कुठून प्रसारित केलं जात असत, तर दक्षिण आफ्रिकेतून प्रसारित केलं जात असे. दक्षिण आफ्रिकेत 1909 ते 1914 या काळामध्ये महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली अनेक असे यशस्वी लढे लढले गेले होते मित्रांनो, आणि त्यामध्ये त्यांना यश ही संपादन झालेलं होतं. 1915 मध्ये ते भारतामध्ये परत आले, म्हणजे 9 जानेवारी 1915 ते भारतात आले. त्यामुळे 9 जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 25 मे 1915 रोजी साबरमती येथे त्यांनी आश्रम स्थापन केला. तर सेवाग्राम आश्रम 1936 मध्ये वर्धा येथे त्यांनी निर्माण केला. त्यानंतर फिजी बेटे, चंपारण्य सत्याग्रह, अहमदाबाद गिरणी कामगार सत्याग्रह, खेडा साराबंदी सत्याग्रह अशा अनेक आंदोलनातून महात्मा गांधीचे नेतृत्व सर्वदूर पसरले आणि भारतातील स्वतंत्र चळवळीतील एक ते प्रभावी नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. आता महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली पहिली झालेली चळवळ, म्हणजे अखिल भारतीय पहिली चळवळ जर बघायची झाली तर रॉयलट कायद्या विरोधी झालेला सत्याग्रह महात्मा गांधीची अखिल भारतीय पहिली चळवळ होती. आणि त्यानंतरची महत्वाची चळवळ म्हणून जी चळवळ ओळखली जाते तिला असहकार चळवळ असे म्हणतात. तर ती चळवळ 1 ऑगस्ट 1920 रोजी देशात असहकार चळवळ सुरू करण्यात आली होती, परंतु याच दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालेलं आहे व ही चळवळ ही याच दिवशी ऑफिशियली सुरू झालेली होती. सप्टेंबर 1920 च्या
कलकत्ता अधिवेशनात चळवळीचा आराखडा मांडला गेला. 26 डिसेंबर 1920 हे नागपूरचं विशेष अधिवेशन होतं आणि या अधिवेशनात असहकार चळवळीला काँग्रेसने मान्यता दिली. नागपूरच्या विशेष अधिवेशनात 1920 अधिकारपदे, तर या आंदोलनाचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं, अधिकारपदे, पदव्या, मानाच्या जागा यांचा त्याग करणे, सरकारी सभा कार्यक्रमांना नागरिकांनी हजेरी लावू नये, सरकारी शाळेच्या ऐवजी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, सरकारी न्यायालयावर बहिष्कार टाकावा, देशी न्याय पंचायतीचे म्हणजे देशी न्याय पंचायतीमध्ये जाणे लोकांनी स्वीकारावे, अशा पद्धतीचं या आंदोलनाचं स्वरूप होतं. त्यामध्ये कायदे मंडळाच्या निवडणुकावर बहिष्कार घालावा व मेसोपोटेमियात पाठवण्यासाठी केल्या जाणाऱ्या मुलकी लष्करी नोकर भरतीवर बहिष्कार घालावा, परदेशी मालावर बहिष्कार घालावा व स्वदेशीचा पुरस्कार करावा. महाराष्ट्रातील असहकार चळवळ व त्यासंबंधीचे नेते, मग ते कोणकोणते व्यक्ती होते आणि त्यांचं कार्य काय काय आहे तेही आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत, कारण की विशेषतः महाराष्ट्रामधलं जास्तीत जास्त पडतं आपल्याला परीक्षेमध्ये. तर मग बघू असहकार चळवळीत महाराष्ट्रातील कोणकोणते नेते समाविष्ट होते. तर मित्रांनो, असहकार चळवळीमध्ये शिवरामपंत परांजपे, काकासाहेब खाडीलकर, गंगाधरराव देशपांडे, वासुकाका जोशी, हरिभाऊ फाटक, चिंतामणराव वैद्य हे प्रमुख टिळकवादी अनुयायी हे महात्मा गांधीचे नेतृत्व मान्य करून चळवळीत उतरले. पाहता, कारण की हे मूळतः लोकमान्य टिळकांना मानणारे लोक होते. बघा ते कोण कोण आहेत, शिवरामपंत परांजपे, काकासाहेब खाडीलकर, गंगाधरराव देशपांडे, वासुकाका जोशी, हरिभाऊ फाटक, चिंतामणराव वैद्य हे प्रमुख्याने लोकमान्य टिळकांना यांचं नेतृत्व मान्य करणारे लोक होते. परंतु त्यांनी महात्मा गांधीजीचे नेतृत्व मान्य करून चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. मात्र अण्णासाहेब भोपटकर, बॅरिस्टर जयकर, नचिकेलकर यांना असहकारिता पटत नसल्याने केवळ काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. ते तीन व्यक्ती आहेत, अण्णासाहेब भोपटकर, बॅरिस्टर जयकर व नचिकेळकर यांना असहकारिता हे तत्व मान्य नव्हतं, परंतु काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी या चळवळीला मान्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर काँग्रेसने मंजूर केलेल्या ठरावात नमूद न केलेल्या पण महात्मा गांधींना पसंद असणाऱ्या मद्यपान विषयक चळवळीचा कार्यक्रम ही या चळवळीमध्ये सुरुवात करण्यात आली होती. मद्यपान निषेध चळवळ ही या असहकार चळवळीचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेली होती. म्हणजे महात्मा गांधींनी सांगितलं होतं म्हणून याही चळवळीला यामध्ये सहभाग दिलेला होता. आता मद्यपान निषेध कार्यक्रम कुठे कुठे जास्त लोकप्रिय झाला, पुणे, धारवाड, ठाणे या भागामध्ये या कार्यक्रमाने जोर धरला. त्यानंतर मुंबईतही हा कार्यक्रम सुरू झाला होता. महाराष्ट्रात शांततामय चळवळीने मार्गाने चळवळ सुरू झालेली होती. धारवाडचे कलेक्टर पेंटर यांनी 30 जून 1920 रोजी जमावावर गोळीबार केला. पेंटरच्या दडपशाहीवर महात्मा गांधींनी टीका केली. धारवाडचे कलेक्टर पेंटर यांनी असहकार चळवळीच्या कार्यकर्त्यांवर 30 जून 1920 रोजी गोळीबार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. या चळवळीस धारवाड येथे लागलेले हिंसक वळण लक्षात घेऊन महात्मा गांधीच्या सल्ल्यानुसार मुंबई काँग्रेसने मुंबईतील निदर्शने ऑगस्ट पर्यंत स्थगित केलेली होती. कोणत्या चळवळीस, तर असहकार चळवळीमध्ये. तर कारण काय होतं, तर धारवाडचे कलेक्टर पेंटर यांनी जमावावर गोळीबाराचा आदेश दिलेला होता. म्हणून मुंबईतील काँग्रेसने आपली निदर्शने ऑगस्ट पर्यंत स्थगित केलेली होती आणि ही घटना असहकार चळवळीमधलीच आहे. याच काळात 89 खटले भरून 60 निदर्शकांना दंड ठोठवण्यात आला. दंड इतके भरावे लागले की पैशाच्या अभावी ही चळवळ थांबवावी लागली. कोणती, मद्यपान निषेध चळवळ पैशाच्या अभावी थांबवावी लागलेली होती. आता असहकार चळवळीमधलं न्यायालयावर बहिष्कार या तत्वाचा वापर लोकांनी कशा पद्धतीने केला आपल्याला हेही पाहायचं आहे. तर
असकाराचा कार्यक्रम मान्य झालेल्या काहींनी एक वर्षभर वकिली सोडलेली होती, काहींनी तर काहींनी नवीन काम हाती घेण्यास नकार दिलेला होता. भुसावळचे आता यावर जोडा लावाद्यामध्ये प्रश्न आलेला आहे. भुसावळचे वासुदेवराव दास्ताने, सोलापूरचे रामचंद्र शंकर राजवाडे, साताऱ्याचे अष्टपुत्रे, उंबरगावचे नानासाहेब देवधेकर इत्यादीचा समावेश होता. मात्र त्यांच्याकडे पूर्वीचेच खटले बरेच होते, त्यांनी ते चालवण्यासाठी न्यायालयात जाणे सोडले नाही. त्यापैकी अण्णासाहेब भोपटकर व बॅरिस्टर जयकर हे पुण्यातील अग्रगण्य वकील म्हणून ओळखले जात होते. आता हे लक्षात घ्या, यावर जोडा लावाद्यामध्ये परीक्षेत प्रश्न येऊन गेलेला आहे. भुसावळचे वासुदेवराव दास्ताने, सोलापूरचे रामचंद्र शंकर राजवाडे, साताऱ्याचे अष्टपुत्रे, उंबरगावचे नानासाहेब देवधेकर यावर जोडा लावाद्यामध्ये आधी प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे याच्याकडे महत्वपूर्ण पद्धतीने बघा. पुढे आहे, शाळा आणि कॉलेजवर बहिष्कार कशा पद्धतीने टाकला. तर पुढे बघा मित्रांनो, सरकारी शाळा आणि कॉलेजवर बहिष्कार. सरकारी अनुदानावर सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या शाळांवर त्यांनी बहिष्कार टाकला. राष्ट्रीय शाळा आणि महाविद्यालयाची स्थापना अनेक ठिकाणी करण्यात आली. 1920 ला पुण्यात लोकमान्य टिळकाच्या नावाने महाविद्यालय सुरू करण्यात आलं. कधी? 1920 ला आले. त्यामध्ये 87 विद्यार्थी शिकत होते. काहींनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून नंतर राष्ट्रीय शाळेमध्ये अध्यापनाचे काम केले. त्यानंतर सांगलीचे, हेही लक्षात ठेवा, सांगलीचे विप्रलिमये, बाची लागू, महाडचे सखाराम भागवत आणि मालवणचे कान्होजी इत्यादी व्यक्तींचा त्यामध्ये समावेश होता. हेही लक्षात ठेवा, कारण अशामध्ये जोडा लावाद्यामध्ये व्यक्ती आणि त्यांची गावे विचारू शकतात. यानंतर आहे मित्रांनो, मध्य प्रांत किंवा वराडमधील आंदोलन, म्हणजे विदर्भातील आंदोलन. मध्य प्रांत व वराडमधील आंदोलन, असहकार आंदोलनात सहभागी झालेले पहिले काँग्रेस कार्यकर्ते म्हणजे डॉक्टर चोलकर हे असहकार आंदोलनात सहभागी झालेले पहिले काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. कुठले? मध्य प्रांत व वराडमधील पहिले कार्यकर्ते कोण आहेत? डॉक्टर चोलकर. यांच्याशिवाय बाबासाहेब परांजपे, वामनराव जोशी यांचाही समावेश मध्य प्रांत व वराडमधील आंदोलनामध्ये केला जातो. लक्षात घ्या मित्रांनो, पहिले कार्यकर्ते आहेत डॉक्टर चोलकर, मध्य प्रांत व वराडमधील असहकार चळवळीमध्ये सहभागी झालेले पहिले कार्यकर्ते डॉक्टर चोलकर. तर बाबासाहेब परांजपे आणि वामनराव जोशी यांचाही समावेश मध्य प्रांत आणि वराडमधील आंदोलनामध्ये होतो. तर पुढे आहे मुंबईतील साधक आश्रम. पुढील पॉइंट आहे मुंबईतील साधक आश्रम. हा आश्रम 1920 असहकार चळवळीमध्ये या आश्रमाने योगदान दिलेलं आहे. म्हणजे 1921 मध्ये बॅरिस्टर केशवरावजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे अंधेरीत आनंदीलाल पोद्दार यांच्या वाड्यामध्ये साधक आश्रम स्थापन करण्यात आला. कोणाच्या वाड्यामध्ये? आनंदीलाल पोद्दार. येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला मी सरकारी नोकरी करणार नाही अशी प्रतिज्ञा घ्यावी लागत असे. येथे विद्यार्थ्यांना शेती, सुतकताई, दुग्धशाळा इत्यादीचे शिक्षण दिलं जात असे. तर हे मुंबईतील साधक आश्रम 1921 ला बॅरिस्टर केशवरावजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे अंधेरीच्या आनंदीलाल पोद्दार यांच्या वाड्यामध्ये स्थापन करण्यात आलेला होता. आणि इथे एक शपथ दिली जात असे, मी सरकारी नोकरी करणार नाही अशी त्यांना प्रतिज्ञा घ्यावी लागत असे. त्यानंतर या आंदोलनामध्ये मालेगावमध्ये एक हिंसक प्रकार घडलेला आपल्याला पाहायला मिळतो. मालेगाव येथील पोलीस उपनिरीक्षकाने असहकार आंदोलनात सहभागी झालेल्या जमावाबाबत अपमानजनक टिप्पणी केल्यामुळे जमावाने चिरडून त्याला ठार मारले. हे जर आंदोलन बघितलं मित्रांनो, तर असं नाही की आंदोलनामध्ये हिंसक प्रकार घडला नाही. घडला कुठे? मालेगावमध्ये. असहकार चळवळीमध्ये हिंसक प्रकार कुठे? तर असहकार चळवळीमध्ये हा हिंसक प्रकार घडून आलेला आहे मालेगावमध्ये. पोलीस उपनिरीक्षकाला जमावाने चिरडून ठार मारलेलं होतं. आणि या घटनेचा महात्मा गांधी निषेधही केलेला होता. तर त्यानंतर आता सत्याग्रह, मुळशी सत्याग्रह हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सत्याग्रह आहे. त्यावर अनेक वेळा प्रश्नही आलेले आहेत. चला तर मग पाहूया या मुळशी सत्याग्रहाबद्दल.
मुळामुठा या नद्याच्या संगमावर टाटा कंपनी धरण आणि जलविद्युत प्रकल्प हाती घेणार होते, त्यामुळे 54 गावे पाण्याखाली जाणार होते. या कंपनीने इंग्रज सरकारबरोबर केलेल्या करारामध्ये या बाबीकडे दुर्लक्ष केले होते. जमिनी घेतलेल्या शेतकऱ्यांचा कसलाही विचार यामध्ये करण्यात आलेला नव्हता. त्यामध्ये काही व्यक्तींनी सहभाग नोंदवलेला होता, तर त्या व्यक्ती कोण कोण आहेत हेही पाहणं महत्वाचं ठरतं. कारण PSI 2019 मेन्सला यावर प्रश्न आलेला होता या व्यक्तींवर. तर या व्यक्ती आहेत मित्रांनो की मुळशी सत्याग्रहामध्ये कोणाचा समावेश नव्हता, असे एक प्रश्न आलेला होता 2019 PSI मध्ये. तर शंकरराव देव यांचा सहभाग होता, शिवरामपंत परांजपे, डॉक्टर फाटक, भोपटकर, तात्या साहेब केलकर इत्यादींनी या आंदोलनामध्ये सहभाग आपला नोंदवलेला होता. शंकरराव देव, शिवरामपंत परांजपे, डॉक्टर फाटक, भोपटकर, तात्या साहेब केलकर इत्यादींनी या प्रकरणामध्ये आपला सहभाग नोंदवलेला होता. त्यानंतर हे प्रकरण महात्मा गांधीच्या कानावर गेलं. महात्मा गांधीजींनी हे प्रकरण सत्याग्रहाच्या मार्गाने सोडवण्याचे ठरवले. शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात. कोण? शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात. त्यानंतर सेनापती बापट यांनी या आंदोलनात भाग घेतला. 16 एप्रिल 1921 रोजी मुळा नदीच्या पात्रात सत्याग्रहास सुरुवात झाली. 12 दिवसानंतर आंदोलनाने उग्र वळण घेतलेलं पाहायला मिळत. 1921 ते 1924 अशी 3 वर्ष हा सत्याग्रह सुरू होता मित्रांनो. 1921 ते 1924 म्हणजे असहकार चळवळीच्या घचामध्येच हा सत्याग्रह सुरू होता. हजारो सत्याग्रहींना तुरुंगात डांबण्यात आलं. सेनापती बापटांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी 1 वर्षाची शिक्षा त्यांना देण्यात आलेली होती. त्यानंतर सर्वात महत्वाचं प्रकरण असहकार चळवळ ज्या घटनेमुळे स्थगित करण्यात आली ते महत्वाचं कारण म्हणजे 44 प्रकरण होय मित्रांनो. 5 फेब्रुवारी 1922 ला, कधी तारीख लक्षात ठेवा महत्वाचे, 5 फेब्रुवारी 1922 ला गोरखपूर जिल्ह्यात उत्तर प्रदेशातील चौरी चौरा येथे निघालेल्या एका मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे संतप्त जमावाकडून पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्यामध्ये 21 पोलीस व 1 कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झालेला होता. 21 पोलीस आणि 1 कॉन्स्टेबल यांचा मृत्यू चौरी चौरा प्रकरणामध्ये झाला होता. महात्मा गांधींनी असहकार आंदोलन तातडीने बंद केले. या अनपेक्षित निर्णयामुळे काँग्रेस नेते व जनता महात्मा गांधींवर नाराज झाली होती. सरकारने 10 मार्च 1922 ला राजद्रोहाच्या आरोपाखाली महात्मा गांधी यांना अटक केली. तर हे महत्वाचं प्रकरण आहे चौरी चौरा प्रकरण. 5 फेब्रुवारी 1922 ला हे घडलं गेलं. कुठे? गोरखपूर येथे. तर काय झालं? तर या 1 पोलीस व 1 सब इन्स्पेक्टर व 21 पोलीस यांच्यावर जमावाने हल्ला केला. आणि त्यानंतर महात्मा गांधींनी ही चळवळ थांबवल्यानंतर महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारने त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली